नमस्कार। तर्कशास्त्रातील अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीने आपण उदाहरण सोडवणार आहोत। इथे पहिला आधार विधान दिलेले आहे ए ऑर कंसात बी अँड सी, दुसरा आधार विधान दिलेला आहे ए इम्प्लाइज सी, आणि आपल्याला जो निष्कर्ष काढायचा आहे तो इथे सी दिलेला आहे। मात्र अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीमध्ये कोणतीही दोन विधान परस्पर विरोधी येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी सिद्धता द्यायची असते, तोपर्यंत आपला पायऱ्यांची रचना करायची असते। त्या दृष्टिकोनातून आपण या विधानाकडे जाणार आहोत। आता इथे जो दिलेला निष्कर्ष आहे सी, त्याच्या विरुद्ध विधान आपल्या इथे घ्यायचं आहे, म्हणजे ते घेणार आहोत आपण नॉट सी आणि आपल्या सिद्धतेला सुरुवात करणार आहोत। हे नॉट सी घेतलंय याचं समर्थन आपण देणार आहोत इनडायरेक्ट प्रूफ। आता पुढे आपल्या या नॉट सी वरून काही क्लू मिळत जातात त्याचा विचार आपण करणार आहोत। हा नॉट सी आहे इथे आणि इथे मात्र सी आहे, म्हणजेच या सीचा हा निषेध आहे। मग आपल्या इथे नॉट सी वरून नॉट ए घेता येतो, म्हणून पुढची पायरी आपली येते नॉट ए। याचं समर्थन आपण देणार आहोत, ते समर्थन असं असणार आहे दोन नंबरचं जे विधान आहे ते दोन नंबरचं विधान आणि तीन नंबरचं विधान याच्या आधारे आपला समर्थन द्यायचं आहे, आणि ते देखील एमटीच्या नियमाने। एमटीचा नियम आपण इथे वापरला आणि त्यानुसार आपल्याला नॉट ए हे विधान मिळालेलं आहे। तिथून पुढे आपण जाऊया, हा नॉट ए आणि एक नंबरचं विधान ए और इथे बी अँड की सी असं कंसात आहे, म्हणजेच काय ते एक नंबरच्या विधानाचं पहिलं घटक विधान हे चार नंबरच्या विधानानं नाकारलेलं आहे, त्यावरून आपला बी अँड सी असं इथे घेता येईल। आणि ते कोणत्या नियमाने घेता येईल ते आपण इथे पाहूया। बघा, वैकल्पिक विधानातील पहिलं घटक विधान इथे नाकारलेलं आहे, म्हणून दुसरं घटक विधान हे आपलं स्वीकारता येतं, आणि त्याचा साठी जो नियम आहे तो नियम आपला माहित आहे, तो डीएसचा नियम आहे। तो कुठे कुठे आपण वापरला तर एक नंबरचं विधान आणि चार नंबरचं विधान यावरती आपण डीएसचा नियम वापरलेला आहे। आता पुढच्या स्टेपकडे आपल्याला जायचं आहे, आणि आपल्या शेवटी काय डोक्यात आपल्याला ठेवायचं आहे की व्याघात एखाद्या विधानामध्ये आला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचे। आता बी अँड सी हे विधान आपलं उलट करायचंय, सी अँड बी असं घ्यायचंय, ते आपण इथे घेऊया। हे कोणत्या नियमाने आपण घेऊ शकतो तर आपल्याकडे क्रम परिवर्तनाचा एक नियम आहे। तर पाच नंबरचं आपण काय केलंय, क्रम परिवर्तन, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कम्युटेशन असं म्हणत असतो, सी ओ डबल एम। पुढे आपला हा जो सी आहे, सी अँड बी मधला सी, तो सी आपण इथे वेगळा करूयात, तो वेगळा घेतलेला आहे। किती नंबरला, तर सहा नंबरच्या विधानावरून आपण सात नंबरला सी वेगळा घेतलेला आहे, आणि संधी विधानातलं पहिलं घटक विधान वेगळं करण्यासाठी जो नियम आहे तो आहे सिम्प्लिफिकेशनचा नियम, आणि त्या नियमानं आपण हे विधान वेगळं करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पाहायचंय शेवटी आपला दोन विधान परस्पर विरोधी मिळाली पाहिजेत, हे आपल्या डोक्यात कायम असलं पाहिजे। आता इथे आपण पाहूया वरती, आता इथे सी आहे तर याच्या विरुद्ध विधान वरती आठ का, तर इथे तीन नंबरचे विधान बरोबर सीच्या उलट आहे हे आपल्याला दिसतंय, म्हणजेच परस्पर विरोधी आहे हे आपल्याला दिसतंय। म्हणून सात आणि तीन ही दोन्ही विधान आपण एकत्र करणार आहोत। प्रथम आपण सात नंबरचं विधान लिहिणार आहोत आणि नंतर तीन नंबरचं विधान लिहून त्या दोघांमध्ये संधीचं चिन्ह देणार आहोत, ते या पद्धतीनं। मग आता याचं समर्थन द्यायचंय, पहिल्यांदा आपण सात नंबरचं विधान घेतलं आणि नंतर आपण तीन नंबरचं विधान घेतलं आणि या दोघांना संधीच्या चिन्हाने आपण एकत्र केलं। यासाठी नियम कोणता, तर इथं नियम आहे कंजंक्शनचा नियम।
COMJ म्हणजेच संधीकरणाचा नियम हा आपण या ठिकाणी वापरलेला आहे। म्हणजे शेवटच्या स्तंभामध्ये काय आलेलं आहे किंवा शेवटच्या पायरीमध्ये सी आणि नॉट सी असे दोन परस्पर विरोधी विधान आपल्याला प्राप्त झालेले आहे। म्हणून म्हणायचं आहे की या युक्तिवादातील क्रमांक 8 व्या पायरीवर व्याघात आलेला आहे, म्हणून सिद्धतेची प्रक्रिया आता आपण बंद करूया आणि थोडक्यात आपण निष्कर्ष त्याचा असा मांडतो की व्याघात प्राप्त झाल्याने अप्रत्यक्ष सिद्धता पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येतं। धन्यवाद।